देशात व राज्यभरामध्ये COVID-19 या आजारामध्ये उपचारासाठी लागणारे रेमडेसिवीर या अत्यावश्यक इंजेक्शनचा तुटवडा असून सध्या काही लोक त्याची चढ्या भावात विक्री करून ब्लॅक मार्केटिंग करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर शेखर पाटील व पोलीस उपायुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी आदेशित केले होते. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या बातमीनुसार खांदा कॉलनी येथील खांदेश हॉटेल समोर 1 रेमडेसिवीरचे इंजेक्शन 35,000 रुपये या अतिरिक्त भावाने ब्लॅक मार्केटिंग करण्यासाठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे यांच्या पथकाने सापळा लावून कळंबोली येथील 38 राहुल देवराव कानडे या लॅब टेक्निशियनला ताब्यात घेऊन त्याच्याकडे हेट्रो सिप्ला रेमबिन या कंपनीच्या प्रत्येकी 1 अशा 3 इंजेक्शन मिळून आले. सदर कारवाई कामी अन्न व औषध प्रशासन रायगडचे सहाय्यक आयुक्त गिरीश हुकरे तसेच औषध निरीक्षक मंजित सिंग राजपाल यांचे सहकार्य घेऊन खांदेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. यामध्ये आणखीन काहींना अटक होण्याची शक्यता असून सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल नवी मुंबई करीत आहेत.